दमा, बाल दमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 500 रुपयात। हो, फक्त 500 रुपयात। विजयी भव आयुर्वेद, 91-75-74-34-54। पत्ता, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। ऊस तोडणाऱ्या आई वडिलांचा मुलगा DYSP झाल्यानंतर प्रतिक्रिया स्वतः सांगणाऱ्या संतोष खाडेचा अतिशय खडतर व प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आमचे गुरुजन असणारे आणि माझ्यासोबत आत्ताच आपापल्या कष्टातून आपल्या मेहनतीनं आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथपर्यंत येऊन अधिकारी झालेले आणि ते असे माझे मित्र आणि त्यांचे आई वडील आणि पुढे बसलेलं उद्याचं भारताचं आणि महाराष्ट्राचं भविष्य। मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण आपण खूप वेळापासून इथे बसलेले आहात, परंतु सर्वप्रथम खरं तर मी इथं बोलणं म्हणजे या व्यक्तिमत्वांपुढे बोलणं म्हणजे सूर्याला पंती दाखवलेल्यासारखं आहे, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मी इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय आज जी माझी DYSP म्हणून निवड झालेली आहे या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी 30-35 वर्ष ऊस तोडून हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो। आज ते इथं उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे। ज्यांनी मला ऊसाच्या फडापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं ते माझे आई वडील माझ्यासाठी देव आहेत, त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो। आणि सगळ्यांना एक विश्वास देतो, मी संतोष खाडे, मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतोय। बीड जिल्ह्यातील सावरगाव या खेड्यातील ऊसतोड मजुराचा हा अवघ्या 24 वर्षाचा हा तरुण संतोष खाडे DYSP झाला। संतोष खाडे यांनी केलेल्या भाषणाने तो पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत आला आहे। तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे। आणि तो जर MPCच्या माध्यमातून DYSP पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो। तर माझी खरी प्रेरणा कुठली असेल तर माझ्या बापाच्या टाचा आणि माझ्या आईचा खांदा बघितल्यानंतर मला एकही दिवस वाटलं नाही की तू टाइमपास केला पाहिजे, की आई कारखान्यावरती गेल्यानंतर सकाळी 3 वाजता सुरू होते आणि रात्री 12 जर काम बंद करते तर माझ्यासारख्या पोराला AC मध्ये बसून अभ्यास करायला काय अडचण आहे। तुला तुझ्या आई बापाचा कोयता बंद करायचा आहे, पहिलं जर काही करायचं असेल तर आई बापाचा जनावरासारखं जगणं बंद करायचं आहे, म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो। तुमच्या आई बापाच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास करा। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।